कॉलेजमध्ये शिकत असताना ट्युशन पण लावावी लागते असं का? हा दुहेरी भुर्दंड का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबाबत आतापर्यंत अनेक भाषणं झाली, पण पालकांची ट्युशनच्या कचाट्यातून किंवा खाजगी क्लासेसच्या फेऱ्यातून सुटका झालेली नाही. जर कॉलेजमध्ये दर्जेदार शिक्षण मिळालं तर खाजगी क्लासेस लावण्याची गरज का पडावी असा प्रश्न आहे. अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पात तरुण पिढीसाठी काही भरीव तरतूद करणार का? शिक्षणाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी काही आर्थिक तरतूद करणार का? शाळा, कॉलेज, नंतर शिकवणी वर्ग याच फेऱ्यात आजची तरुणाई अडकली आहे. तिला सोडवण्याचे प्रयत्न होणार का? हॅलो, तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत.com. मी आहे कीर्ती तुमच्या बरोबर आणि सध्या मी आले कीर्ती कॉलेज इथे आणि इथे सध्या इथल्या काही स्टुडंट्स माझ्या बरोबर आहेत. कॉलेज फी सोबत ट्युशन फी का भरावी लागते? म्हणजे ट्युशन फी जेव्हा भरतात तेव्हा पालकांना त्याचा अतिरिक्त त्रास होतो, म्हणजे फायनान्शियल ज्या कंडिशन्स आहेत त्या घरातल्या याच्यामुळे वीक सुद्धा पडतात बऱ्याचदा. पण जर तेच शिक्षण कॉलेजमध्ये शिकवलं जात असेल तर परत तेच शिकण्यासाठी ट्युशनची गरज का पडते? तरुणाईला यावर काय वाटतं हेच आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे ट्युशन आणि कॉलेज दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट शिकवण्यात येते तेव्हा ही गोष्ट कितपत योग्य आहे, काय सुधारणा व्हायला हव्यात हे आपण जाणून घेणार आहोत. कारण कॉलेजमध्ये आपण एन्जॉयमेंटसाठी जातो, कारण 11th स्टँडर्ड आहे, मग अभ्यास तिकडे होत नाही, म्हणून क्लासेस इज इम्पॉर्टंट. बहुत मतलब बहुत सारे बच्चे है ना 12th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड के लिए, तो बहुत मुश्किल होगा एक टीचर के लिए उतने सारे स्टूडेंट्स को संभालना, तो इसलिए मतलब उतना पोर्शन नहीं होता होगा जितना पढ़ाना चाहिए, इसलिए बाहर क्लासेस लगाना ज़रूरी है. कारण मला ट्युशनमध्ये असं वाटतं की इम्पॉर्टन्स वगैरे देतात आणि जे एक्सपिरियन्स असतो आपला, म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स असतो जे कॉलेजमध्ये त्यांनी 12वी क्लिअर केली असेल तो आम्हाला वगैरे म्हणजे सांगतात असे इम्पॉर्टन्स वगैरे काय आहेत तिला आणि काय नाही. म्हणून मतलब यहाँ पे बच्चे ऑब्वियसली बच्चे यहाँ पे ज़्यादा रहते वहाँ पे कम रहता है तो उन लोगों वहाँ पे कम्फर्टेबल जिसको वहाँ पे कम्फर्टेबल लगते हैं वो जाते ही है. लेक्चरला जायचो ना कॉलेजला आणि म्हणून कळायचं नाही क्लासमधून सर डिटेलमध्ये कळतं ना सगळं, तिथे काय कळत नाही कॉलेजमध्ये शिकवलेलं एवढं. हां, कॉलेजमध्ये मोस्टली बेसिक्स क्लिअर नाही होते, दे ब्रश अप जस्ट बिकॉज दे नीड टू कम्प्लीट दे आर पोर्शन, बट बिकॉज ऑफ दॅट बहुत सारे लोगों को बॅक लगती है. बहुत लोग जैसे हम है जो कहीं ना कहीं घर ही बैठ के या इनसे के पास समझने की, हाँ ये लोग डाउट सॉल्व करते हैं नो डाउट कि आप उनके पास जाओगे तो, बट पोषण भगाने के चक्कर में इनका बहुत सारी चीज़ें छूटता है. कळतं पण आपण लक्ष देत नाही ना स्टूडेंट्स. प्रोफेसर्स वगैरह चांगले आहेत माझ्या कॉलेजचे आणि शिकवतात पण चांगले, पण आम्ही जास्त अटेंड नाही करत. प्रॉपर थेरीमध्ये जात नाही, डीपमध्ये जात नाही कॉलेजमध्ये, एवढं क्लासमध्ये जातात. क्लासमध्ये पहिले थेरी शिकवणार नंतर पूर्ण डिटेल्समध्ये जातात, क्लास कॉलेजमध्ये असं नसतं. मला दोन्ही ठिकाणी पण योग्य वाटतं, कारण ते तर ते लोकं शिकवायचं काम करतात पण आपल्यावर असतं की कुठनं शिकायचं आणि कुठनं. आता कॉलेज लेक्चर बंक केलेत तर आपल्याला ऑप्शन तर ट्युशनच आहे, मग ट्युशनला आपल्याला रेग्युलरली जायला लागतं आणि ट्युशनचं एक असतं ना ते घरी फोन करून वगैरे सांगतं, म्हणून ट्युशन लेक्चर ट्युशन अटेंड करायला लागतं. मॅम वो जो रहेगी उस पे मतलब ज्यादा कॉन्सन्ट्रेट कर पाएगी नाही, आप इतने सारे तो इतने सारे डाउट आएंगे तो भी वो सबका डाउट क्लियर भी नहीं कर पाएगी. स्टुडंट ट्युशनमध्ये कमी असतात म्हणून ट्युशनमध्ये करतात. वो हमें नहीं पता, दे डिपेंड ऑन देअर थिंग्स. लाइक हम बैठते हैं रोज कि अब होगा नेक्स्ट लेक्चर, बट देन दे आर लाइक कि तुरंत मैसेज आ जाता है हमारे ऑफिशियल ग्रुप पे कि आज लेक्चर्स नहीं होंगे. इट्स डिफिकल्ट फॉर अ टीचर टू जस्ट एक्सप्लेन इन डीप. इन क्लासेस यू हैव मोर टाइम ना, हियर यू डोंट हैव टाइम. देयर अदर लेक्चर्स आल्सो टू बी कंडक्टेड सो दे माइट डोंट हैव टाइम एंड दे डोंट एक्सप्लेन इन डिटेल, दैट्स मस्ट बी द रीजन. दे ऑलवेज रेकमेंड कि लास्ट ईयर के पेपर पढ़ो, बट हाँ उनका खुद का एफर्ट दिखता नहीं कि आप ये चीज़ पढ़ के जाओ तो आपका ये होगा. जैसे बाकी कॉलेजेस में आई हैव बीन थ्रू, तो उनके कॉलेजेस में कैसे चलो इम्पोर्टेंस नहीं दे रहे तो एटलीस्ट समझाते कि इसमें से ज़्यादा इम्पोर्टेंट आया उसमें से, तो ये चीज़ नहीं होता. तो फिर तो ये चीज़ें क्या ट्यूशन में कवर हो जाती है? फिर ट्यूशन में कवर हो, अगर जो ट्यूशन जाता है ऑब्वियसली उनके लिए होती होगी. बच्चों को डिवाइड करना चाहिए, मतलब 40 स्टूडेंट्स में तो 40 स्टूडेंट्स का अलग क्लास, 30 स्टूडेंट का अलग क्लास, वैसा होना चाहिए. स्ट्रिक्टनेस आणि इथून पण कॉल जायला पाहिजे, म्हणजे तुमची मुलगी आली नाही कॉलेजमध्ये म्हणून. क्लासरूमची स्पेस कमी केली म्हणजे स्टुडंट कॅपॅसिटी कमी केली पाहिजे 40 पर्यंत. लाइक क्लास का स्ट्रेंथ कम होना चाहिए, तो फिर टीचर का अटेंशन सब स्टूडेंट्स पे रहे, टाइम टू टाइम अपडेट होना चाहिए, वैसा वाला फील्ड. आई एक्चुअली वांट कि ज़्यादा एक्सप्लोर करके समझाएं, लाइक सिर्फ टेक्सुअल नहीं, क्योंकि उससे तो वैसे ही लाइक इंडस्ट्री में भी आगे कुछ समझेगा नहीं, बिकॉज बहुत छोटा पार्ट है यहाँ पे और इंडस्ट्री बहुत बड़ी है, तो थोड़ा सा एक्सप्लोर करके समझाएंगे तो ईजी हो जाएगा.